किती ऐकली शिवाय त्याला धक्का लागला तर किती तो त्याला चावायला लागला डायरेक्ट. त्याला नुसता धक्का लावला तो कसा अग्रेसिव्ह झाला डायरेक्ट त्या मातीच्या ढिगाऱ्याला चावला डायरेक्ट. म्हणजे ज्यावेळेस ना काही ठिकाणी साप मारण्यासाठी जातात ना त्यावेळेस सर्पदंश होतो. आता तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल ना तर मी व्हिडिओमध्ये प्रत्येकाला तेच सांगत राहतो का विनाकारण आपण म्हणजे स्वतःहून स्वतःचं मरण पत करतो आपण. हे लोकांना कळत नाही नेम म्हणजे जिथं जागेवर जाऊन आपण ज्यावेळेस सांगतो ना लोकांना. आता तुम्ही लाईव्ह बघितलं डायरेक्ट नुसतं धक्का लावला का तिथे लगेच माहिती पाहिलं नसतं त्याच्यामुळे मला काय वाटलं वारी का संपत्ती जाऊन निघाल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. ज्येष्ठ आपल्याला 10 मिनिटांपूर्वी सागर भाऊ तुरकणे यांनी आपल्याला फोन केला. इथं बाजूला घासाचं वावर आहे. घासाच्या वावरामधून ना घासा वावरातून घासातूनच निघाला. जसा तो घासाच्या वावरातून निघाला तसा मोकळ्या या ढेकळाच्या रानामध्ये आला. मग त्याच्यावर लक्ष ठेवून राहिले आपल्याला फोन केला होता म्हणे या म्हणे. तर त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला फोटो पण पाठवला होता म्हणजे व्हिडिओ पाठवली ती. तर त्यांना सांगितलं म्हणलो विषारी वर्गातला नाग जातीला साप येतो. इथं आलो तर आपण व्यवस्थितपणे त्याला दाखवलं. त्याला अगोदर पण माहीत नव्हतं ज्यावेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाटलं त्यावेळेस तो त्याचा फाना काढत असतो. नॉर्मल धक्का लागला तर त्यांनी त्याचा फाना काढला तेव्हा त्यांना सर्वांना लक्षात आलं का हा नाग आहे. तोपर्यंत त्यांना लक्षात पण नव्हतं. मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्यावेळेस नागाला धोका एकच साप सापांमधला एक ज्यावेळेस नागालाच फाना काढू शकतो. बाकी अगोदर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सांगत असतात तिने फाना काढला तिने तोंड वरती केलं तर नागाच्या विरुद्ध दुसरा कोणताही साप फाना काढत नाही. सध्या पावसाळा चालू आहे मित्रांनो. तो पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शेतीमध्ये म्हणा प्रत्येक ठिकाणी जे बिळं असतं त्या बिळामध्ये पाणी गेलं का पाणी बिळांमध्ये पाणी गेल्यानंतर हे सर पडणारे प्राणी सगळं वरती येत असतात. वरती आल्यानंतर ते प्रत्येक जण लपायचं नाग हातात नाग हातात तर प्रत्येक ठिकाणी बिळांमध्ये पाणी गेल्यानंतर सापूवरती येते तर भाऊंचं लक्ष गेलं त्याच्यामुळं त्यांना त्यांनी त्या सापूवर लक्ष ठेवून आपल्याला फोन केला तर आपण त्याला व्यवस्थितपणे पकडू आणि त्याला पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ. तर त्यांना सापाबद्दल माहिती पण दिली कारण की सर्पदंश कशामुळं होतो विनाकारण कोणता साप चावत नाही पण ज्यावेळेस सापाला धक्का लागला तर त्यावेळेस तो आक्रमक होतो. विनाकारण कोणी पण साप मारायचा प्रयत्न जास्त प्रमाणामध्ये सर्पदंश व्हायची कारणं पण आहे तर मारण्याच्या गतीमध्येच सर्पदंश जास्त होतं कारण की त्यावेळेस साप जास्त प्रमाणात चिडलेला असतो. तो अटॅक केला होता त्यांनी तुम्ही एवढं जवळ नाही गेले आम्ही पाहिला नुसतं धक्का लावायचं उशीर का त्यांनी त्या मातीच्या ढिगाऱ्याला पाहिल्यानंतर लगेच बाहेर गेलेला आहे. तुम्ही पाहिलेलं तर मग या त्यावेळेस येऊन जाते आता त्याला माहिती आहे आमच्यापासून त्याला धोका नाही आम्ही त्याला वाचवून आले पण तो आमच्यापासून आहे त्या करू शकतो. साडेचारच्या आसपास किती शहाण आहे गोण्या त्याच्यात नाही दुसरं काय वावरात बर्नी वगैरे भेटत नाही वावरात बर्नी वगैरे भेटत नाही काही भेटणार नाही तरी तुम्ही मला 20 मिनिटं म्हणलो 20 मिनिटाच्या आत आम्ही आलो सांगितले काय आलं घ्या पुढे पुढं Yeah.
त्याचा नंबर घ्या फॉरेस्टच्या मध्ये सोडून देणार. हा ते तुमच्यावर तुमच्यावर सोडायचं तुम्ही सांगा तुमच्या कुठे सोडायचं ते मी सांगा फक्त. नाही नाही फॉरेस्टच्या मध्ये सोडून देत राहतो आम्ही. पोटाची खळगी भरणार तो तिथंच राहणार. मित्रांनो आपण व्यवस्थितपणे त्याला पॅक केलेलं आहे तर काही वेळामध्ये त्याला निसर्गाच्या स्वाधीनात करू. जर का आपल्या परिसरामध्ये साप आढळले इथं जवळील सर्प मित्राला तसं वनविभागाला कळत जा. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा. मी ऐकलंच नाही सर्पदंश टाळा म्हटलं कळलं का तुम्हाला? अर्थच नाही कळाला त्याचा. सर्पदंश टाळा तुम्ही ऐकलंच नाही मग. आता ठीक आहे पाहण्यात आलं मग.